जिल्हा आयुष रुग्णालय तात्काळ सुरू करून दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन भाजप युवा मोर्चाचे नगर शहर जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिले. याप्रसंगी प्रसन्न जपे, अनिकेत जाधव, आदेश लोखंडे, दत्तात्रय ससाणे, शैलेश जाधव, अजय शिंदे आदी उपस्थित होते. 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगरमधील आयुष रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या हॉस्पिटलसाठी कोट्यवधी रुपये शासनाने खर्च केले, परंतु सदर हॉस्पिटलमध्ये जिल्हा प्रशासनाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरतीसाठी जाहिरात देऊन पुढे कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपुरे मनुष्यबळ असल्याने पेशंट ॲडमिट करून घेत नाहीत, तसेच या ठिकाणी औषधे देखील उपलब्ध नाहीत असे निवेदनात म्हटले आहे. एकीकडे शासन नवनवीन योजना राबवत आहे, ते एकीकडे अधिकारी वर्ग असा गलथान कारभार करत आहे, तरी संबंधित भरती करणारे अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे आणि नवीन अधिकाऱ्यांकडे सदरील काम देऊन तात्काळ डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या रिक्त जागा भरून आयुष रुग्णालय लोकांच्या सेवेकरता चालू करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा 6 मार्च रोजी आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या अहमदनगर शहरात झालेल्या आयुष हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, गोरगरीब रुग्णांना या माध्यमातून मदत व्हावी या संकल्पनेतून हे हॉस्पिटल उभारण्यात आलं. परंतु आज 29 फेब्रुवारी 2024 हे 5 महिने उलटून देखील हे हॉस्पिटलला कोणतेही सुखसुविधा मिळत नसून हॉस्पिटल बंद अवस्थेत आहे. OPD चालू आहे, परंतु कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळं तिथं पेशंट ॲडमिट केले जात नाही. म्हणूनच आज जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र पाटील यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आलं. संबंधित गेल्या 5 महिन्यापासून हे धूळ खात हॉस्पिटल पडलेले, या कारणाला जे कोणी अधिकारी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा 6 मार्च 2024 रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनात उपोषणास बसणार आहे. बातम्यांसाठी ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.